विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील गणित विषयातील चित्रालेख हा घटक अभ्यासणार आहोत. क्रिकेटच्या एका सामन्यात 3 गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीची, त्यांना मिळालेल्या बळींची व त्यांनी दिलेल्या धावांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. त्यामध्ये गोलंदाजांचे नाव, त्यांनी टाकलेली षटके, दिलेल्या धावा आणि घेतलेले बळी अशा स्वरूपामध्ये ही माहिती आहे. त्यापैकी चंद्रकांत यांनी 4 षटके टाकलेले आहेत, 4 चेंडूंचे चित्र दाखवलेले आहेत, म्हणजे त्यांनी षटके टाकलेले आहेत 4. दिलेल्या धावा आहेत 18, घेतलेले बळी आहेत 4. रमाकांत यांनी 2 षटके टाकलेले आहेत, दिलेल्या धावा 20 आणि बळी आहेत 0. अहमद यांनी 3 षटके टाकलेले आहेत, दिलेल्या धावा 12 आणि घेतलेले बळी आहेत 2. या ठिकाणी प्रमाण दिलेले आहे 1 चित्र बरोबर 1 षटक, म्हणजेच 6 चेंडू. त्यालाच आपण षटकालाच ओव्हर असे सुद्धा म्हणत असतो इंग्रजीमध्ये, म्हणजेच 1 षटकामध्ये 6 चेंडू टाकले जातात. या पद्धतीने चंद्रकांत यांनी 4, रमाकांत यांनी 2, अहमद यांनी 3 षटके टाकलेली आहेत. वरील तक्त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या, म्हणजे वरील तक्त्यामध्ये दिलेली जी माहिती आहे त्यावर आधारित असे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, एकूण किती गोलंदाजांची माहिती दिलेली आहे? एकूण 3 गोलंदाजांची माहिती दिलेली आहे. दुसरा प्रश्न, सर्वात जास्त धावा कोणी दिल्या? सर्वात जास्त धावा रमाकांतने दिल्या. तिसरा प्रश्न, चंद्रकांतने किती षटके टाकली? चंद्रकांतने 4 षटके टाकली. चौथा प्रश्न, रमाकांतने किती बळी घेतले? रमाकांतला एकही बळी मिळाला नाही, म्हणजे त्याने 0 बळी घेतले. पाचवा प्रश्न, अहमदने एकूण किती चेंडू टाकले? अहमदने 3 षटके टाकलेले आहेत, एका षटकामध्ये 6 चेंडू असतात, म्हणून अहमदने 18 म्हणजेच एकूण 18 चेंडू टाकलेले आहेत. सहावा प्रश्न, चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या? चंद्रकांतने एकूण 18 धावा दिल्या. सातवा प्रश्न, एकूण किती षटके टाकली गेली? एकूण 9 षटके टाकली गेली. आठवा प्रश्न, प्रति षटक कमीत कमी धावा कोणी दिल्या? प्रति षटक कमीत कमी धावा अहमदने दिलेल्या आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांवरून लक्षात येते की या तक्त्यावरून आपणास चित्राद्वारे बरीच माहिती मिळते. अशा प्रकारच्या तक्त्यांना माहितीचा चित्रालेख किंवा माहितीचे चित्ररूप असे म्हणतात. म्हणजे चित्रालेख म्हणजे काय, तर चित्राच्या माध्यमातून माहिती दिलेली असते आणि अशा प्रकारच्या तक्त्यांमध्ये दिलेली चित्रे आणि त्यामधून मिळणारी माहिती ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वापरायला मिळत असते. सांख्यिकी माहितीचे चित्ररूप, म्हणजे संख्येमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी असतील त्या चित्रामध्ये मांडणे. उदाहरणार्थ, एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे नोंदवली. घराचा प्रकार आणि विद्यार्थी संख्या, बंगला यामध्ये 4 विद्यार्थी राहतात, सदनिका 20 विद्यार्थी राहतात आणि साध्या घरामध्ये 8 विद्यार्थी राहतात. आपण त्याचा चित्रालेख तयार करू. क्रिकेटमधील षटकांसाठी चेंडूचे चित्र वापरले, मुलांसाठी कोणते चित्र वापरावे? अर्थातच या ठिकाणी चेहरा दाखवलेला आहे, हेच चित्र योग्य ठरेल. 20 मुलांसाठी 20 चेहरे काढायचे का? तशी आवश्यकता नसते, माहितीतील संख्यांचे निरीक्षण करून योग्य ते प्रमाण ठरवणे सोयीचे असते. जसे दिलेल्या माहितीतील 3 संख्यांना 4 भाग जातो, म्हणून 4 विद्यार्थ्यांसाठी 1 चित्र दाखवले तर बंगल्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 चित्र, सदनिकांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 चित्रे आणि साध्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 चित्रे दाखवावी लागतील. चित्रे काढल्यावर आपला चित्रालेख खालीलप्रमाणे दिसेल. या चित्रालेखामध्ये घराचा प्रकार आणि विद्यार्थ्यांची संख्या यासाठी चित्रे वापरलेली आहेत. उदाहरणार्थ, बंगल्यासाठी 1 चेहऱ्याचे चित्र, सदनिका 5 चेहरे, साधे घर 2 चेहरे आणि खाली प्रमाण दिलेले आहे 1 चित्र बरोबर 4 विद्यार्थी. या पद्धतीने संख्यांचे आपण चित्राच्या रूपामध्ये माहिती मांडू शकतो. फक्त दिलेल्या संख्या यांना कोणत्या अंकाने भाग जातो ते पाहिले तर आपल्याला प्रमाण ठरवून त्या पद्धतीने चित्रांची संख्या कमी करता येऊ शकते. जसे या ठिकाणी
सर्वच संख्यांना म्हणजे 4, 20 आणि 8 यांना 4 ने भाग जातो, म्हणून चित्राचे प्रमाण 1 चित्र बरोबर 4 विद्यार्थी असे घेतलेले आपल्याला दिसते। हे खूप चांगलं आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्यावरून एका चित्राला किती विद्यार्थी द्यायचे हे ठरवल्यामुळे चित्रांची संख्या कमी करता आली आणि त्यामुळे चित्रालेख काढणे सोपे झाले। सांख्यिकी माहिती चटकन समजावी हा चित्रालेखाचा हेतू असतो। लक्षात घ्या की येथील सांख्यिकी माहितीतील सर्व संख्यांना 2 ने सुद्धा भाग जातो, म्हणून 2 विद्यार्थ्यांसाठी 1 चित्र असेही प्रमाण घेता येईल। तसे प्रमाण घेतले तर चित्रांची संख्या वाढेल, त्यामुळे चित्रालेखावरून माहिती चटकन समजणे सुकर होणार नाही। म्हणजेच आपण जर लहान संख्येने भाग जाणारे प्रमाण घेतले तर 2 ने भाग जातो, म्हणून एका चित्राला 2 विद्यार्थी असं जर घेतलं असतं तर चित्रांची संख्या वाढली असती, आणि चित्रांची संख्या वाढल्यानंतर मग ती माहिती समजून घेणे सुकर झाले नसते, म्हणजेच सोपे झाले नसते। चित्रालेख काढण्यासाठी काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे। मग त्या कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत? तर सांख्यिकी माहितीतील संख्यांचे निरीक्षण करावे लागेल, त्या संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यात आहेत हे पाहावे लागेल, योग्य प्रमाण निश्चित करावे लागेल, योग्य चित्र चिन्ह म्हणून निवडावे लागेल, योग्य ते रकाने करून चित्रालेख काढावे लागेल, चित्रलेखाच्या खाली प्रमाण लिहावे लागेल। या सर्व गोष्टी केल्या तर चित्रालेख काढणे व समजून घेणे सोपे होऊ शकते। उदाहरण क्रमांक 2 पाहू। शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून संकलित केलेली माहिती खाली दिलेली आहे। त्या माहितीच्या आधारे चित्रालेख तयार करायचा आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय आणि विद्यार्थी संख्या, शेती 60, खाजगी नोकरी 20, सरकारी नोकरी 30, इतर व्यवसाय 40, अशा पद्धतीने ही माहिती आहे। म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक कोणता व्यवसाय करतात, नोकरी करतात का, काय उद्योगधंदा करतात का, ही माहिती या सांख्यिकी माहितीमधून देण्यात आलेली आहे। यावरून आपल्याला चित्रालेख तयार करायचा आहे। दिलेल्या सर्व संख्यांना म्हणजेच 60, 20, 30 आणि 40 यांना 2, 5 व 10 या संख्यांनी भाग जातो। 10 विद्यार्थ्यांसाठी 1 चित्र हे प्रमाण सोयीचे होईल, म्हणून 60 विद्यार्थ्यांसाठी 6 चित्रे, 20 विद्यार्थ्यांसाठी 2 चित्रे, 30 विद्यार्थ्यांसाठी 3 चित्रे आणि 40 विद्यार्थ्यांसाठी 4 चित्रे काढावे लागतील। माहितीचे स्वरूप लक्षात घेऊन 10 विद्यार्थ्यांसाठी चेहरा हे चित्र वापरू। आपला चित्रालेख खालीलप्रमाणे दिसेल। अशा प्रकारे चित्रालेख आपण या दिलेल्या माहितीवरून तयार करू शकतो। विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय, विद्यार्थी संख्या, शेती करणारे विद्यार्थ्यांचे पालक आहेत 6, म्हणजे 6 चित्रे काढलेले आहेत। खाजगी नोकरी 2 चित्रे, सरकारी नोकरी 3 चित्रे, इतर व्यवसाय 4 चित्रे, म्हणजेच या ठिकाणी प्रमाण दिलेले आहे 1 चित्र बरोबर 10 विद्यार्थी। आणि वरती दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांच्याशी ह्या चित्रांचे प्रमाण अगदी बरोबर जुळवलेले दिसते। शेती करणारे पालक यांची 6 चित्रे दाखवलेली आहेत, 6 चित्रे म्हणजे 6 × 10 = 60। खाजगी नोकरी करणारे 2 चित्रे आहेत, म्हणजेच 2 × 10 = 20। सरकारी नोकरी करणारे 3 चित्रे, म्हणजेच 3 × 10 = 30 आणि इतर व्यवसाय करणारे चित्रे आहेत 4, 4 × 10 = 40। अशा प्रकारे चित्रालेख आपण तयार करू शकतो। दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून म्हणजेच संख्यांमध्ये दिलेल्या माहितीवरून चित्रालेख कसा तयार करायचा हे लक्षात आलं का? हो, आले लक्षात। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वीमधील गणित विषयातील चित्रालेख हा घटक अभ्यासला। यामध्ये दिलेल्या चित्रालेखावरून विचारलेले जे प्रश्न असतील त्यांची उत्तरे कशा पद्धतीने शोधून लिहायची, त्याचबरोबर दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख कशा प्रकारे तयार करायचा हे सुद्धा अभ्यासले। धन्यवाद।